मित्रांनो, आजकाल रेल्वे बघितली ना की प्रत्येकाला रेल्वेचे स्टॉक आठवतात. कारण काय आहे, सध्या ज्यांचं ज्यांचं लक्ष आहे की कुठे संधी तयार होतील. आणि तुम्ही बघत असाल की आजकाल जिकडे तिकडे रेल्वेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट चालू आहे आणि त्यातल्या त्यात गव्हर्नमेंट पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा होत आहे याच्यामध्ये. सांगायचं तात्पर्य हेच की अशा खूप साऱ्या संधी क्रिएट होत असतात पण आपल्याला माहीत नसतं. आणि रेल्वेचा एखादा स्टॉक विचारला तर आपल्याला चार दोनच कंपन्या माहीत असतात, IRCTC असेल, IRFC असेल, रेलटेल असेल किंवा RVNL असेल. ह्याच्या पलीकडे आपलं काही डोकं चालत नाहीये. पण तुम्हाला माहिती आहे का, याच्यामध्ये एवढ्या बॅकग्राऊंडला कंपन्या काम करतायत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजेल. आणि तुम्ही स्वतःच म्हणताल, आई शपथ, हे आधी जर माहीत असतं तर आम्ही पण चान्स सोडला नसता. कारण लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला आपण फालतू टिप्सच्या मागे पळतो पण चांगली इन्फॉर्मेटिव्ह माहिती आपल्याला कधीच नको असते. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ फक्त ज्यांना डिटेलमध्ये शिकायचे त्यांच्यासाठीच आहे, बाकीच्यांना आत्ता जय महाराष्ट्र. लक्षात ठेवा मित्रांनो, हे का तुमच्यासाठी बनवतो, अगदी याच्या आधी पण आम्ही ग्रीन हायड्रोजनवर व्हिडिओ बनवला होता, वरच्या कार्डवर क्लिक करून अवश्य पहा, अजून पण पाहिला नसेल तर. त्याच पद्धतीने हा रेल्वेचा पण आम्ही व्हिडिओ बनवतोय. कारण रेल्वे म्हणलं की काय फक्त डबा आणि बोगी ह्या गोष्टी नाही आल्या याच्यामध्ये. याच्यामध्ये खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी मी आज तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे आणि अगदी डिटेलमध्ये. त्यामुळे शेवटपर्यंत टिकून राहा. नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खमकर तुमचं स्वागत करतोय आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी रेल्वेविषयी इन डिटेलमध्ये माहिती नेहमीप्रमाणे सांगणार आहे. लक्षात ठेवा, ही इंटरेस्टिंग माहिती का सांगतोय मी तुम्हाला, तुम्हाला पण कळावं संधी कुठे बनतीये आणि तुम्ही कुठे लक्ष दिलं पाहिजे. लक्षात ठेवा, अशा खूप साऱ्या कंपन्या तुमच्यापर्यंत येतील ज्या तुम्ही कधी ऐकल्या पण नसतील, पाहिल्या पण नसतील, पण त्या काम करतायत. कारण हे का सांगतोय, गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतंय आत्ता मोठ्या प्रमाणामध्ये रेल डेव्हलपमेंटला, आणि तिथे आपल्या सगळ्यांचा फोकस असणं गरजेचं आहे. तत्पूर्वी, बरेच जण आमच्याकडे नवीन जॉईन होतात, बऱ्याच जणांना स्टॉक मार्केटच्या अजून गोष्टी माहीत नसतात. आम्ही युट्यूबच्या व्हिडिओ मार्फत तर खूप साऱ्या गोष्टी देतोच आहे, पण तुम्ही जर नवीन असाल आणि अजून गोष्टी शिकायच्या असतील तर आम्ही एक नवीन प्रयोग करतोय तुमच्यासाठी. खाली कम्युनिटी ग्रुप बनवलेला आहे, नवीन मेंबर्सने त्याला जॉईन करायचं, जेणेकरून आमचे कधी कधी काही वेबिनार्स पण असतात ते पण तुम्ही जॉईन करू शकता आणि आणखीन डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता. तुम्हाला जी काही आमची कम्युनिटीची लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आम्ही दिलेली आहे. तर चला मित्रांनो, इन डिटेलमध्ये आपण चर्चा करूया. आज आपण थोडक्यामध्ये आणि अगदी डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत रेल्वे व्हॅल्यू चेन विषयी. मित्रांनो, रेल्वे ऍक्च्युली बनते, रेल्वेमध्ये काय काय घटक येतात आणि कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत ह्या रेल्वेशी निगडीत, अगदी डिटेलमध्ये फाडतोड करून मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्ही ही गोष्ट 1000% कधीच ऐकलेली नसणार आहे. चॅलेंज आहे, मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, कुठेही एवढा डिटेल व्हिडिओ तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये भेटणार नाहीये. म्हणून शेवटपर्यंत टिकून राहा, खूप इन्फॉर्मेटिव्ह माहिती आम्ही याच्यामध्ये आम्ही देणार आहोत. मित्रांनो, रेल्वे म्हणलं की नॉर्मली आपण बऱ्याच गोष्टी येतात, लक्षात ठेवा. आता पहिल्यांदा आपण बघूया व्हॉट इज द प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग रेल्वे इंजिन्स. रेल्वे इंजिन आपण बघायची प्रोसेस बघूया, त्यातल्या त्यात जर्नी ऑफ रेल्वे इंजिन पासून डिझायनिंग पर्यंत, ओके, फ्राईट अक्रॉस द लँड इन्वॉल्व सेव्हरल इंटेरियल स्टेप्स. आता काय काय स्टेप्स असतात, डिझायनिंग असेल, त्याचं मटेरियल सिलेक्शन असेल, मशीन्स, त्याचं फॅब्रिकेशन असेल, असेंब्ली असेल, त्या रेल्वेची पेंटिंग असेल, बरोबर, त्याच्यानंतर टेस्टिंग असेल, कमिशनिंग असेल आणि डिलिव्हरी असेल, अशा काही स्टेप्समध्ये येतात. आणि इथून मग रेल्वे ॲक्च्युली आपण जाऊन त्याच्यामध्ये बसतो. तुम्हाला माहिती आहे का, वंदे भारत आल्यापासून बऱ्याच जणांचा ऍक्च्युली रेल्वेकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज झाला आहे. कारण फ्लाईटमध्ये ज्या सुविधा मिळत नाहीत ना, त्या वंदे भारत सारख्या ट्रेनमध्ये मिळत आहेत. आणि ही अजून सिस्टीम चांगली स्ट्रॉंग होणार आहे, लक्षात ठेवा. कारण गव्हर्नमेंट वंदे भारतच्या 40,000 बोगी तयार करते, खूप मोठे एक्सपान्शन होणार आहे याच्यामध्ये. म्हणून थोडं लक्ष द्या आणि अगदी स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला आज समजावून सांगणार आहे याच्यामध्ये. ओके मित्रांनो, पहिली इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये आपल्याला शिकायची आहे की हे जे पाहतोय आपण, अंडरस्टँड द की प्लेयर्स कोण आहेत त्याच्यामध्ये रेल्वे सेक्टरमध्ये, दॅट कॅन प्रोव्हाइड व्हॅल्युएबल इन्साइट्स फॉर इन्व्हेस्टमेंट डिसिजन. हियर इज अ कॉम्प्रेन्सिव्ह ब्रेकडाऊन आहे आपल्या हे इंजिन विषयी, जे काय आपण इंजिन बनवणार आहे याच्यामध्ये कोणकोण कंपनी इन्क्लूड होतात. कारण मेन असतं रेल्वेच्या मध्ये काय असतं, कंपनीच्या गाडीचं इंजिन, रेल्वे गाडीचं इंजिन. ओके, तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेले तर कुठल्या कुठल्या कंपनी येतात, तर रेल्वे लोकोमोटिव्ह मेकर्समध्ये येते पहिल्यांदा बेल, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर येते सिमेन्स आणि त्याच्यानंतर महत्वाची कंपनी येते जनरल इलेक्ट्रिकल्स. मित्रांनो, ह्या कंपन्या असतात याच्यामध्ये की जे हे इंजिन बनवायचं मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असतात. आता अगदी डिटेलमध्ये पण आम्ही याच्यामध्ये माहिती दिलेली आहे, ACDC वगैरे कोण काय बनवतं याच्यामध्ये. ओके, लोकोमोटिव्ह इंजिन, EMU इंजिन असतात, त्यांच्या इतर पार्ट्स,
ओके हे बनवायचं काम ह्या तीन कंपन्या करतात. त्यामुळे नोट डाऊन करत पुढे जायचं आहे तुम्हाला, कारण जेव्हा भविष्यात तुम्हाला रेल्वेविषयी स्टॉक शोधायची गरज पडेल तेव्हा हे नावं तुमच्या पुढे आले पाहिजेत. कारण फक्त 4-2 स्टॉक नाहीत पडत, सेक्टर जेव्हा रनिंग होणार तेव्हा असे सगळे स्टॉक त्याच्याबरोबर पळायला सुरुवात होत असते. मित्रांनो, याच्यामध्ये आपण त्यानंतर बघूया मेड इन इंडियामध्ये जे काही होतं ते. लुक ॲट रेल्वेज कोचिंग मॅन्युफॅक्चरिंग. आता आपण बघितलं इंजन कोण बनवतं, आणि त्याच्यानंतर आपण बघूया रेल्वेचे जे काही बोगी आहेत, जे काही कोच आहेत, हे कोण बनवायचं काम करत असतं, ह्या कंपन्या कुठल्या कुठल्या ते सांगतो मी तुम्हाला याच्यामध्ये. मित्रांनो, याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेले तर नॉर्मली येते पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर, हे दोन सेक्टर याच्यामध्ये काम करतात. आता लक्षात ठेवा, ही जी काही नावं सांगतोय हा काही कुठल्या खरेदी विक्रीचा सल्ला नाहीये, कुठली टिप्स नाहीये, आम्ही इन डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देतोय ना. तुम्हाला वाटेल चला आता उद्यापासून हे स्टॉक्स घ्यायला सुरुवात करूया, नेहमी लक्षात ठेवा नॉलेज असेल तर चेक करा. आम्ही जे याच्या आधी फंडे शिकवलेत आणि त्याच्यामध्ये स्क्रीनिंग करा, जे चांगले स्टॉक्स सापडतील त्याच्यावर तुम्ही अभ्यास करून काम करू शकता. मित्रांनो, पब्लिक सेक्टरमध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या येतात लक्षात ठेवा, इंटेग्रल कोच फॅक्टरी, त्याच्यानंतर येते लक्षात ठेवा रेल कोच फॅक्टरी, ओके. त्याच्यानंतर कपूरथालामध्ये ऍक्च्युली ही कंपनी बनवते, ह्या सगळ्या कोचेस असतात ते. त्याच्यानंतर येते MCF, ओके, आणि त्याच्यानंतर येईल BML. आता काही कंपन्या ज्याच्यामधल्या लिस्टेड्स आहेत, काही कंपन्या अनलिस्टेड आहेत, म्हणजे अजून त्या मार्केटमध्ये आलेल्या नाहीत पण भविष्यामध्ये येतील, कारण काही कंपन्या अजून गव्हर्नमेंटच्या अंडरटेकिंगमध्ये आहेत. तर ह्या 4 कंपन्या येतात मोस्टली गव्हर्नमेंटच्या अंडर, ज्या रेल्वेचे डबे बनवायचं काम करत असतात. आता याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये आलो तर कुठल्या कंपन्या येतात, टिटाग्रा, हे तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकलंच असेल याच्यामध्ये. तर ही जी कंपनी, ही मेजर प्लेअर आहे याच्यामध्ये रेल्वे इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करण्यामध्ये. लक्षात ठेवा कोचेस वॅगन्स वगैरे ही कंपनी मोठ्या प्रमाणात बनवते. आता ही लिस्टेड कंपनी असल्यामुळे आपल्याला माहीत असतं, पण ह्या कंपनी आपल्याला माहीत नव्हत्या, ओके, समजलं याच्यामध्ये. आता हे झालं फक्त रेल्वेचा डबा बनवतो, आधी बघितलं इंजन कोण बनवतंय, त्याच्यानंतर रेल्वेचे जे डबे असतात, बोगी असतात, ते कोण बनवतं आपण बघितलं. मित्रांनो, याच्यानंतर सगळ्यात पुढचं इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे भारतामध्ये अशा कुठल्या कंपन्या आहेत की ज्या रेल्वेच्या वॅगन्स बनवायचं काम करत असतात. बऱ्याच वेळा तुम्ही ह्या गाड्या बघितल्या असतील, कोळसा असेल, सिमेंट असेल, यांचं ट्रान्सपोर्ट केलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये, तर त्यासाठी अशा वॅगन्स वापरल्या जातात. कारण लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट तुम्ही जर बघितलं असेल जिकडे तिकडे ना दुपदरीकरण चालू आहे, हे का करतायत, तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सपोर्टेशन ह्या रेल्वेमार्फत करायचे, ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं, फास्ट पण ट्रान्सपोर्टेशन होतं आणि स्वस्तात पण होणार आहे. याला भविष्यामध्ये खूप स्कोप राहणार आहे वॅगन्ससाठी. तर ह्याच्यामध्ये कुठल्या कंपन्या काम करतायत, तर लक्षात ठेवा याच्यामधल्या महत्त्वाच्या कंपन्या आहेत पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर, दोन्ही पण याच्यामध्ये कंबाईन आहेत, पण मी सांगताना वेगवेगळं सांगतोय. जर तुम्ही पब्लिक सेक्टर आता PSUचा विचार कराल तर याच्यामध्ये येते भेल, जी वॅगन्स फ्राईड्स बनवत असते. त्याच्यानंतर येते लक्षात ठेवा कुठली येते, भारतीय रेल डिझेल लोकोमोटिव्ह वॅगन्स बनवणारी कंपनी वर्क्स, म्हणजे भारत सरकारचं एक युनिट आहे जे त्याच्यावर काम करत असतं. आणि त्याच्यानंतर इंडियन रेल्वे लोकोमोटिव्ह वर्क्स, हे त्यांचं जे काम आहे, ओके, ह्या कंपन्या याच्यामध्ये करतात. यातल्या काही कंपन्या अनलिस्टेड आहेत, अजून मार्केटमध्ये नाहीत आलेल्या, पण लक्ष राहू द्या याच्यामध्ये, कारण हे एखाद्या कंपनीला जर टेंडर मिळतं, काय मिळतं, तर साहजिक आहे त्याच्यावर डिपेंड असणाऱ्या कंपन्यांचा शेअर्समध्ये आपल्याला चांगली हालचाल पाहायला मिळत असते. मित्रांनो, याच्यानंतर आपण बघूया प्रायव्हेट सेक्टरचे प्लेयर्स कोण आहेत, ओके. प्रायव्हेट सेक्टरचा जर विचार करायला गेले याच्यामध्ये तर टिटाग्रा येईल, टेक्स मॅको आहे, त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेले तर जिंदाल रेल, ओके, तर हे पण ऍक्च्युली याच्यामध्ये आहेत की जे याच्यामध्ये वॅगन्स बनवतात. आणि कोण वॅगन्स बनवतं, कोण त्याच्याबरोबर फ्लाईट्सवर पण काम करतं, जिंदाल जो आहे तो इतर गोष्टी पण याच्यामध्ये बनवायचं काम करत असतो, रेल्वे रोलिंग स्टॉक, ओके, म्हणजे रोल्स वगैरे असतात हे याच्यामध्ये काम करत असतात, ओके, समजा. मित्रांनो, कदाचित तुम्ही नावं कधी ऐकलीच नसतील याच्या आधी, 4-2 कंपन्याच होत्या, बऱ्याच जणांना माहीत पण नव्हतं की भेल अरे ह्याच्यात पण काम करतोय, ओके. मित्रांनो, याच्यानंतर आणखी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये कोचिंग इंटेरियर. जसं घरामध्ये इंटेरियर असतं, आपण एखादा इंटेरियर डिझायनर बोलवतो त्याच्याकडून घराचं छान इंटेरियर करतो, रेल्वेत पण आपण बसत असतो, ओके, ह्या रेल्वेत पण इंटेरियर बनवलं जातं दिसतं याच्यामध्ये असं, तर ह्या इंटेरियर बनवण्यामध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत, कारण लक्षात ठेवा काळ बदलतोय. जसं आपण प्रत्येकाचं घर स्टँडर्ड करायला प्रयत्न करतो, त्याच पद्धतीने गव्हर्नमेंट पण रेल्वे, अगदी वंदे भारत असेल किंवा भविष्यात असून काय नवीन प्रोजेक्ट येतील, याच्यामध्ये जितकं स्टँडर्डायझेशन करता येईल त्याच्यावर काम करतायत. मग हे जेव्हा सुरू केलं जाईल याच्यामध्ये कुठल्या कंपनी इन्व्हॉल्व्ह होतील शिकूया आपण. मित्रांनो, याच्यामध्ये येतात मेन कंपन्या कुठल्या आहेत लक्षात ठेवा, तर कोच इंटेरियर्स, त्याच्यामध्ये ऑटो लाईन ही कंपनी आहे, अंबर एंटरप्राइजेस अर्थात अंबर ही कंपनी नॉर्मली याच्यामध्ये, जी एअर कंडिशनर्स बनवते ह्या डब्यांसाठीची. त्याच्यानंतर ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, ही कंपनी सीट्स बनवते, ब्रेक्स बनवते, फ्लोरिंग बोर्ड बनवते, रिटेन्शन टँक्स बनवते त्याच्यामधले. त्याच्यानंतर ही जी कंपनी आहे ओमॅक्स, ही बायो टॉयलेट जे रेल्वेमध्ये असते ते बनवायचं काम करत असते. त्याच्यानंतर GHH
कंपनी आहे, त्याच्यामध्ये ही व्हील्स ॲक्सेल्स बनवते. त्याच्यानंतरची पुढची कंपनी सेल, तुम्ही ऐकलीच असेल गव्हर्नमेंटची कंपनी, ती रेल्स अँड फोर्ज्ड व्हील्स बनवायचं काम करत असते. आणि मित्रांनो, याच्यानंतर येते हिल्टन मेटल फोर्जिंग्स, ही जी कंपनी याच्यामध्ये ते फोर्ज्ड वॅगन्स बनवते, व्हील्स, त्याचे ॲक्सेल्स आणि रेल गिअर ब्लँक्स बनवायचं काम करत असते. मित्रांनो, म्हणजे काय, एक रेल्वेची जी काही डिझाईन होत असते ती एक कंपनी कुठलीच बनवू शकत नाही, याच्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत. जसं ऑटो सेक्टरमध्ये असतं तेच इकडे पण आहे, म्हणून तुम्हाला अगदी डिटेलमध्ये जाऊन मी सांगतोय. क्लिअर झालं सगळ्यांना याच्यामध्ये? ओके, आता याच्यानंतर अजून पुढचा आपण फंडा शिकू याच्यामध्ये. अशा काही कंपन्या आहेत याच्यामध्ये की पॉवरिंग रेल्वे सिक्युरिटी अँड नेटवर्किंग सिस्टीमवर काम करतात. म्हणजे याच्या आधी आपण बघितलं कोण इंटेरियर बनवतोय, कोण बोगी बनवतोय, कोण इंजिन बनवतोय, पण हे बनवून का रेल्वे चालणार आहे का? अजिबात नाहीये. रेल्वे जर चांगली चालवायची असेल, ऍक्सिडेंट फ्री चालवायची असेल, तर महत्वाचं आहे रेल्वेमध्ये सिक्युरिटी अँड नेटवर्क सिस्टीम हे कोण बनवते याच्यावर थोडं आपण फोकस करूया. चला ते पण डिटेलमध्ये सांगतो. याच्यामध्ये जर आपण गेलो हे रेल सिस्टीम मध्ये, तर HBL ही कंपनी आहे. ही काय करते, ट्रेन कोलायजन अवॉइडन्स सिस्टीम्सवर काम करते. म्हणजे ज्या बऱ्याच वेळा आपण बघतो की रेल्वेचे ऍक्सिडेंट होत असतात बऱ्याच ठिकाणी, हे का होतात, तर ही सिस्टीम फेल होते. ओके, मग ही सिस्टीम अजून स्टँडर्डाइज करायचं काम त्याला TCAS म्हणत असतात, ही कंपनी काम करते. त्याच्यानंतर ट्रेन मॅनेजमेंट सिस्टीम, कुठली ट्रेन कुठल्या वेळेला कुठे पोहोचणार, कुठल्या वेळेमध्ये कुठे जाऊ शकते, कुठे स्टॉप घेतलं पाहिजे, हे सगळं प्रीडिफाईन असतं, एक त्यांचं सॉफ्टवेअर असतं. म्हणजे बनवत कोण असतं, तर HBL सारखी कंपनी आहे. त्याच्यानंतर कॅरनेक्स सारखी कंपनी आहे, ही अँटी कोलायजन सिस्टीम बनवते, ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम बनवते. ओके, त्याच्यानंतर आणखीन एक कंपनी त्यामध्ये जेनेसिस, ही कंपनी काय करते, जिओ पॅटियल सोल्युशन्स बनवते, लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग बनवते. त्याच्यानंतर येते अवेंटेल, त्याच्यानंतर येतो रेलटेल. रेलटेलचं नाव ऐकलंच असेल बऱ्यापैकी, ही कंपनी टेलिकॉममध्ये काम करणे, नेशन वायर ब्रॉडबँड जे आहे सगळं रेल्वेच्याकडनं ही कंपनी पसरवत असते. बरोबर, मल्टीमिडिया नेटवर्किंग आणि सेफ्टी सिस्टीमचं काम आहे RVNLचं. आणि त्याच्यानंतर येतो भारत इलेक्ट्रॉनिक्स. विचार करा, भारत इलेक्ट्रॉनिक्स इलेक्शनच्या वेळी पण आपण चेक केला होता, तो ॲक्च्युली त्यावेळी इलेक्शनचे हे पण बनवत होता. बरोबर, व्होटिंग मशीन. इथे पण आहे तो रिअल टाईम ट्रेन सिस्टीम, त्याला RTIS म्हणतात, तो बनवायचं काम करतो. सिग्नलिंग वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ह्या कंपन्या बनवतात. समजलं मित्रांनो? म्हणजे जे काय नेटवर्क येतं याच्यामध्ये एक दोन कंपन्या नाहीत, एवढ्या सगळ्या कंपन्या आहेत. आणि यांच्यावर डिपेंड असणाऱ्या अजून कितीतरी कंपन्या असू शकतात, कारण हे पण कोणाकडून तरी पार्ट्स घेणारच आहेत ना. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्याला एवढं डीपमध्ये नॉलेज असणं गरजेचं आहे. आता एवढ्या वेळेस थांबली का रेल्वे? अजिबात नाहीये. याच्यानंतर आपण थोडं अजून डिटेलमध्ये पाहूया की जी इंडियन रेल्वेची सिस्टीम आहे त्याची पॉवर पॅक इंडस्ट्री कोण बनवतं. कारण आता सगळी रेल्वे तयार झाली, याच्यामध्ये नेटवर्किंग केलं, पण रेल्वे जर चालवायची असेल तर इलेक्ट्रिसिटी असणं गरजेचं आहे. कारण आता कोळशाचे इंजिनचे दिवस संपले, बरोबर आहे ना. मग ही सिस्टीम पण काही कंपन्या बनवत असतील ना, हे काहीतरी कंपन्या असतील, हे सगळं ट्रॅकिंग करत असतील सगळं याच्यामध्ये. चला शिकूया डिटेलमध्ये. मित्रांनो, याच्यामध्ये जर पाहिला गेलं आपण तर TDPS ही कंपनी आहे, TD पॉवर सिस्टीम्स लिमिटेड, ही सप्लाय ट्रॅक्शन मोटर्स बनवते. बरोबर, इंजिनच्या खाली जे इलेक्ट्रिसिटीवर चालत असतात ते मोटर बनवते, जनरेटर्स बनवायचं काम करत असते. इलगी कंपनी आहे, तुम्ही ऐकलं असेल कदाचित नाव याच्यामध्ये, ती कॉम्प्रेसर, एअर सोल्युशन्स, विंडस्क्रीन वायपर्स बनवते रेल्वेसाठीचे. त्याच्यानंतर येतो APR, त्याच्यानंतर येतो हिताची एनर्जी. मित्रांनो, ह्या चार मुख्य कंपन्या आहेत की जे रेल्वेचं नेटवर्किंग इलेक्ट्रिसिटीचं त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात. आणि लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये जी अजून गरज वाढणार आहे, कारण जेवढं दुपदरीकरण होणार तेवढं यांचे नेटवर्क वाढणार. बरोबर, तर मित्रांनो या कंपन्या पण तुमच्या रडारवर असल्या पाहिजेत. याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता हे सगळं झालं, ओके, महत्वाची गोष्ट काय, तर जर्नी ऑफ रेल्वे केबल्स. आता रेल्वे आपण हे सगळं लाईन्स वगैरे टाकल्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या, तर महत्वाची गोष्ट, रेल्वे केबलिंगचं काम कोणकोण करतं, तर पब्लिक सेक्टरमधली बेल ही जी कंपनी आहे ते बऱ्यापैकी सगळे याच्यामध्ये वाईड इक्विपमेंट, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट प्रोव्हाइड करायचं काम करते. प्रायव्हेट सेक्टरचा मी जर विचार करेल तर याच्यामध्ये येतोय CMI, त्याच्यानंतर येतो पॅरामाऊंट वायर्स अँड केबल्स लिमिटेड, आणि त्याच्यानंतर KEI वायर्स, KEI हे पण नाव फेमस आहे याच्यामध्ये. म्हणजे जे पण काही केबल्स असतात ते ह्या कंपन्यांकडून घेतल्या जातात. जेव्हा नवीन प्रोजेक्ट असाईन होईल, एखादा स्टॉक पळतो, तेव्हा अशा कंपन्यांवर आपण लक्ष ठेवायचं. का? तर डिमांड वाढते, पैसा येतो, म्हणजे ह्या कंपन्यांना पण येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे, मोठा बिझनेस मिळणार आहे. क्लिअर झालं? आपण पाहिलं याच्यामध्ये की कुठे वायरिंगसाठी कंपन्या कामाला येत आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे सगळं तयार झालं. आता हे सगळं तयार झाल्यानंतर मेन गरज कशाची बघा बरं, इन्फ्रास्ट्रक्चर अँड फायनान्स. कारण
पैसा तर दिला पाहिजे ना हे सगळं करण्यासाठी. जसं आपण घर घ्यायचंय, गाडी घ्यायचंय, कुठून तरी फायनान्स करावा लागतो. गव्हर्नमेंट पण फायनान्स करतं, पण काय गव्हर्नमेंट डायरेक्ट पैसे नाही देत. गव्हर्नमेंटच्याच कुठल्या तरी कंपन्या रेल्वेसाठी प्रोजेक्टला पैसा देत असतात, किंवा काही कंपन्या असतात याच्यामध्ये ते इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं उभं करत असतात. रेल्वे रूळ टाकण्यापासून सगळ्या गोष्टी करायला कंपन्या लागतील ना. चला शिकूया कुठल्या कंपन्या आहेत ते. ओके मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर महत्त्वाची गोष्ट आहे, RITS रिट्स लिमिटेड ही कंपनी आहे जी इन्फ्रामध्ये काम करत असते. इंजिनिअरिंग कन्सल्टिंगमध्ये काम आहे याच्यामध्ये, एक्सपोर्टिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या देशांमध्ये पण करत असते रेल्वेचे. त्याच्यानंतर मुख्य नाव आहे त्याच्यामध्ये इरकॉन, लक्षात ठेवा इरकॉन इंटरनॅशनल तुम्ही ऐकलंच असेल. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट IRFC, अगदी 20-22 रुपयाला असलेला स्टॉक 1 वर्षामध्ये 150-200 पर्यंत का गेला, तर ॲक्च्युली रेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट सुरू झाली. जेव्हा ह्याचा IPO आला अगदी 2-3 वर्षापूर्वी लोकांनी लक्ष नाही दिलं, आता बघा. त्याच्यानंतर येतो याच्यामध्ये RVNL रेल विकास निगम लिमिटेड. हे 4 मेन कंपन्या आहेत की ज्या ॲक्च्युली फायनान्सिंगचं काम करतात. फायनान्सिंगमध्ये मेन कंपनी येते IRFC, RVNL सारखी कंपनी, आणि त्याच्यानंतर ह्या ज्या कंपन्या आहेत त्या नेटवर्किंगमध्ये मोस्टली काम करत असतात. क्लिअर झालं आहे ना इंटरेस्टिंग मित्रांनो? खूप डिटेलमध्ये माहिती देतोय मी तुम्हाला सगळी, कदाचित फास्ट होईल कारण डिटेलमध्ये मी सांगतोय खूप सारी गोष्टी, थोड्या वेळामध्ये मला बसवायचे आहेत. पण समजून घ्या, कारण आपल्याला बऱ्याच वेळेला माहीत नसतं आणि एक ना एक नाव तुम्हाला लिहून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा काही कंपनीज आहेत की ड्रायव्हिंग रेल्वे अँसिलरीज, म्हणजे हे जे तुम्ही बघत असता की रेल्वेचं जे मेन इंजिन आहे त्याच्याखालचे जे काही गोष्टी आहेत ते कोण तयार करतं त्याच्याकडे बघूया. कारण जे छोटे मोठे पार्ट्स आहेत ते दिल्यानंतरच एखादी गाडी, एखादं इंजिन, त्याच्या बोगी तयार होणार आहे. मित्रांनो, हे बनवायचं काम कोण करतंय रेल्वे अँसिलरीजमध्ये? तर रेल्वे अँसिलरी फोर्जिंगमध्ये येतात बाळू फोर्ज. त्याच्यानंतर येतो रामकृष्ण फोर्जिंग लिमिटेड, ही पण लक्षात ठेवा नाव फेमस आहे खूप मार्केटमध्ये. भारत फोर्ज सारख्या कंपन्या हे जे सगळं फोर्जिंग मटेरियल आहे हे प्रोव्हाइड करतात रेल्वेसाठी. त्याच्यानंतर आपण बघूया की बेरिंग्स कोण प्रोव्हाइड करतं रेल्वेला, जे काय बेरिंग्स लागतात. SKF सारखी कंपनी आहे, NBC बेरिंग सारखी कंपनी आहे, टिमकिन सारखी कंपनी आहे, आणि त्याच्यानंतर NRB बेरिंग सारखी कंपनी आहे. हे रेल्वेच्या सगळ्या प्रोजेक्ट्सला बेरिंग प्रोव्हाइड करतील. आता याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ऑदर अँसिलरीज लागणार. ते एवढ्यावरच काय रेल्वे बनते का? नाही ना, अजून पण खूप सारे लागणार आहे. त्यांची पण नावं सांगतो लक्षात ठेवा, एलिकॉन असेल, पावरेल असेल, कुबोटा असेल. ओके, यासारख्या खूप साऱ्या कंपन्या त्याच्यामध्ये की याच्यामध्ये फ्रॉन्टियर स्प्रिंग्स लिमिटेड असेल, समजा रेल्वेच्या स्प्रिंग असतील, अमुक असेल, तमुक असेल, सगळं बनवायचं काम करत असतात. क्लिअर याच्यामध्ये? आता मित्रांनो अजून एक पुढे जाऊया. हे सगळं आपण बघितलं याच्यामध्ये. आजकाल काय झालंय, रेल्वे सगळीकडे तर मोठ्या प्रमाणामध्ये वाढतीच आहे, पण जिकडे तिकडे आता मेट्रोचं नेटवर्क वाढतंय. पुणे मुंबई असेल, नागपूर असेल, किंवा बऱ्या बऱ्या मोठ्या सिटीमध्ये आता मेट्रो येते. मग आता मेट्रोला अंडर इस्टिमेट करून चालणार आहे का? नक्कीच नाही आहे, कारण तिकडे पण ह्या रेल्वेचा बिझनेस आहे. बरोबर, मग ह्या मेट्रोसाठी कोण काम करतंय शिकायचंय, लगेच सांगतो. मित्रांनो, मेट्रोचा जर विचार करत असाल तुम्ही तर मेट्रोमध्ये येते ABB लिमिटेड. ही ट्रॅक्शन कन्व्हर्टेड ऑक्झिलरी कन्व्हर्टर्स बनवत असते याच्यामध्ये. त्याच्यानंतर सगळ्यात मेन नाव याच्यामध्ये LNT, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर GRIL, ओके, GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स ही कंपनी आहे जे मेट्रो रिलेटेड त्यांचे प्रोजेक्ट्स बनवणे. आपण बघतो की मेट्रोचं काम चालू आहे, पिलर्स बनवले, तिथे रूळ टाकले, त्याच्यावर केबलिंग टाकल्या, ह्या सगळ्या कंपन्या काम करतील. आणि मेट्रोमध्ये ह्या मेन 3 कंपन्या असतील ज्या नेहमी फ्रंटलाईन काम करत असतील. समजलं? आता म्हणजे जिथे जिथे मेट्रो वाढणार आहे तिथे तिथे तुम्ही असला अशा कंपन्यांचा अभ्यास सुरू करायचा आहे. तुम्हाला नवीन काहीतरी शिकता येईल, किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला कळतच नसतं एखादा स्टॉक का पळतो, एखादा कंपनी का पळतीय, तर साहजिक आहे त्यांना येणारा काळामधला बिझनेसचं काहीतरी सूचक असतं, म्हणून ह्या गोष्टी होत असतात. समजलं मित्रांनो? अगदी इन डिटेलमध्ये आपण पाहिलं सगळं याच्यामध्ये. आता हे एवढे सगळे स्टॉक पाहिले, पण याच्या व्यतिरिक्त पण काही कंपन्या आहेत की ज्या ह्या रेल्वे टोटल सिस्टीम, आपण म्हणूया की पूर्ण रेल्वे सिस्टीमच्या मागे काम करतायत. चला त्यांची पण नावं मी तुम्हाला सांगतो इन डिटेलमध्ये. तर मित्रांनो, या कंपन्या कुठल्या कुठल्या आहेत? तर KEC इंटरनॅशनल असेल लक्षात ठेवा, जी इन्फ्रा वर्क्स वगैरे ट्रॅक्स वॅगन्सवर काम करत असते. त्याच्यानंतर NCC असेल, त्याच्यानंतर IRCTC असेल. IRCTC तिकीटिंग, फूड वगैरे ह्याच्यामध्ये काम करते. आता हे सगळं झालं तर तुम्हाला तिकीट पण दिलं पाहिजे. मोस्टली IRCTC त्याचे केटरिंग असेल बघा, टुरिझम सर्व्हिसेस काम करते, म्हणून IRCTC पळतोय, हे पळतात म्हणून तो पळतोय. त्याच्यानंतर असेल बघा RE नावाचा स्टॉक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा कॉन्कॉर नाव ऐकलंच असेल, डोमेस्टिक कार्गो ट्रान्सपोर्टेशन, ओके, त्याची किंवा ट्रान्सपोर्टेशन हँडलिंगचं काम करतो. मित्रांनो, एवढ्या सगळ्या कंपन्या याच्यामध्ये आहेत, आणि याच्या व्यतिरिक्त या मेन कंपन्या पण आहेत अजून, की जे सगळं हे सगळं रेल्वेचं नेटवर्क पूर्ण करायला काम करतात. समजलं? हे का सांगितलं माहिती आहे का? येणाऱ्या काळाची दिशा
गव्हर्नमेंट कुठे पैसा लावते हे आपल्याला समजणं गरजेचं असतं, आणि ते समजल्यावर याचा बेनिफिट कोणाला होऊ शकतो हे शोधणं आपलं काम असतं. तुम्ही नवीन असाल तर साहजिक एवढं सगळं कोणाला माहीत नसतं. आम्ही याच्यावर फुल डिटेलमध्ये नेहमी काम करत असतो, रिसर्च करत असतो, आणि अशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आता तुम्हाला जर अशा गोष्टी आवडल्या तर तुमचं एक सिम्पल कर्तव्य असणार आहे, असे व्हिडिओला लाईक करायचे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे, कारण एवढा सगळा कंटेंट मराठीमध्ये. आता काही लोकांना वाटतं अरे आम्हाला असं शिकवा हे कसं शोधायचं, आम्हाला टेक्निकल पण शिकवा कसे ट्रेड करायचे, तर काळजी करू नका. ज्यांनाही वाटतं की खरंच अशी इन्फॉर्मेटिव्ह माहिती असणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे, तरच आपण सगळ्यांपेक्षा पुढे राहू शकतो, अशांसाठी पण एक संधी आहे. मित्रांनो, याच्यासाठी आम्ही पुण्यामध्ये घेऊन येतोय 10-11-12 तीन दिवसीय वर्कशॉप असेल माझा, ज्याच्यामध्ये मी मोस्टली टेक्निकल फंडामेंटल्स आणि लाईव्ह ट्रेडिंग अशा गोष्टी याच्यामध्ये कव्हर केल्या जातील, म्हणजे तुम्हाला हे सगळं समजेल आणि लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला पण शिकता येईल. आता हे वर्कशॉप्स कोणासाठी असतात, तर ज्यांनाही वाटतं आम्हाला स्वतःला हे सगळं करायचं आहे, आम्हाला डिपेंड नाही राहायचं, अशांसाठीच हे सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी असतील. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, अगदी इन डिटेलमध्ये माहिती आत्तापर्यंत जशी दिली त्याच पद्धतीने तिथे असेल. नंबर नोट डाऊन करून ठेवा, 8802809090 आणि 9852534 हे दोन नंबर आहेत, तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करा आणि अगदी डिटेलमध्ये माहिती जाणून घ्या. आता मित्रांनो मला सांगा बरं, आजचं जो आम्ही रेल्वे सिस्टीम टोटल रेल्वे नेटवर्क रेल्वे कशी बनते अगदी इथपासून सगळं तुम्हाला मी माहिती सांगितली, हा व्हिडिओ कसा वाटला, तुमची अमूल्य कमेंट आम्हाला पाहिजे याच्यामध्ये. लक्षात ठेवा, तुमचे जितके जास्तीत जास्त कमेंट, जितके जास्तीत जास्त लाईक्स येतील तेवढं आम्हाला पण मोटिवेशन असतं येत असतं अशा इन डिटेल व्हिडिओ बनवायला. तर मित्रांनो आय थिंक व्हिडिओ आवडलाच असेल, कमीत कमी 10 लोकांपर्यंत शेअर करायचे आणि तुमची अमूल्य कमेंट खाली करायची. धन्यवाद.